देवलापार येथून जवळच असलेल्या सिंदेवाणी येथील शौचास केलेल्या एका व्यक्तीचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना सिंदेवाणी येथे घडली. मृतकाचे नाव आनंद शंकर कुंभरे, वय वर्ष 36 असे आहे. मृतक आनंद हे लग्नापासून सिंदेवाणी येथे मनसू धुर्वे म्हणजे त्यांचे सासरे यांच्याच घरी राहायचे. ते मनसू यांना शेतीत मदत सुद्धा करायचे. घटनेच्या दिवशी ते सिंदेवाणी नजीकच्या तलावाकडे शौचास गेले असता एकाएकी पावसाला सुरुवात झाली व अचानक वीज कोसळली. त्यातच त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. याबाबतची माहिती गावकऱ्यांना मिळताच घटनास्थळी लोकांनी धाव घेतली. यावेळी आनंदच्या कपड्याला विजेने छिद्र पडले होते तर त्याचे शरीर पूर्णपणे भाजले होते. देवलापार पोलिसांना माहिती मिळताच देवलापार पोलीस घटनास्थळी पोहोचले व प्रेताला देवलापारच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करता नेण्यात आले. पुढील तपास राहुल रंगारी करीत आहे. महाराष्ट्र टीव्ही 24 न्यूज करिता अजय मेहरकुले यांची रिपोर्ट, रामटेक.